जसा बॉस असतो, बॉसला मी त्यांना त्यांची चुकी मानत नाही की बाबा त्या त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. जसा बॉस वागतो, जसा बॉस शिकवतो, तसं बिचारा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना करावं लागतं. काम धंदे जे आहेत ते त्या ठिकाणी मिमिक्री करण्याचे, प्रत्येक सभेमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी सुरू ठेवलेले आहेत. आणि मला वाटतं ही इलेक्शन झाल्यानंतर तेच काम त्यांच्याकडे जे आहे ते उरणार आहे. मला वाटतं या ठिकाणी या कल्याण लोकसभेमध्ये 10 वर्ष लोकांनी जो विश्वास दाखवला, आशीर्वाद दिला, त्याच्यामुळे मोठ्या मताधिक्याने जे 2014 असेल, 2019 असेल, 3.5 लाखाच्या फरकाने मी निघून आलो. आणि माझं काम जे आहे, लोकांचा विश्वास आहे माझ्यावरती, आमच्या महायुतीवरती, म्हणून आम्ही गेले 10 वर्ष या ठिकाणी काम केलं. लोकांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी घेतली. मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं काम जे आहे ते या ठिकाणी उभं केलं. मोठ्या प्रमाणामध्ये निधी या ठिकाणी आला. देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल किंवा राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री असेल, दोन्ही उपमुख्यमंत्रीमध्ये असेल, त्यांच्या माध्यमाने असेल, या कल्याण लोकसभेमध्ये रेल्वे असेल, ब्रिजेस असतील, रोड्स असतील, मोठे हायवेज असतील, हॉस्पिटल्स असतील, शाळा असतील, मंदिरांसाठी निधी असेल, हा सगळा निधी जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेला आहे. आणि आम्ही सगळी आमची जी ताकद आहे, शक्ती आहे, ही पॉझिटिव्ह प्रचार करण्यामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी वापरणार आहोत. विरोधकांना त्यांचं काम आहे, आज इलेक्शन्स आहेत, इलेक्शनमध्ये विरोधक टीका नाही करणार तर दुसरं काय करणार. पण मला वाटतं आपण टीकेला उत्तर देण्यापेक्षा आपण आपलं पॉझिटिव्ह काम जे आहे हे प्रत्येक घरापर्यंत कसं जाईल त्याच्यासाठी आम्ही जे आहे ते त्या ठिकाणी काम करतो आहे. प्रत्येक घरापर्यंत आमचं काम गेलं पाहिजे आणि प्रत्येक घरातून मतदार जो आहे तो बाहेर आला पाहिजे. आणि हे 45% जे मतदान या कल्याण लोकसभेमध्ये होतं ते 45% मतदान जे आहे हे वाढून जे आहे 55-60% त्याच्यापेक्षा जास्त जे आहे हे या ठिकाणी मतदान झालं पाहिजे. त्याच्यावरती आम्ही जास्तीत जास्त काम करणार आहोत. आज शिक्षकांना आपण मार्गदर्शन केलं. या समस्या जशा आहेत त्या मराठी माध्यमाच्या शिक्षकांच्या आहेत. आपण ज्या पद्धतीने यांना मार्गदर्शन केलं या शिक्षकांना, काय भविष्यात या ज्या समस्या त्या कशा सोडवण्याचा प्रयत्न असतो? नक्कीच, या ठिकाणी आज सगळ्या शिक्षकांचं, सगळ्या टीचर्सचं जे आहे टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राममध्ये त्यांच्या काही समस्या आहेत. म्हणजे त्यांच्या NBC एक सर्टिफिकेट असतं जे स्ट्रक्चरसाठी किंवा फायर NOC असतं, त्याला सारखं रिन्यू करावं लागतं. त्याचबरोबर काही NOCs आहेत CBSE ICSEच्या, त्या NOCs ज्या आहेत त्या सारख्या 1 वर्षामध्ये ज्या आहेत त्यांना त्या ठिकाणी रिन्यू करावं लागतात. काही डिलेज जे आहेत त्या ठिकाणी प्रोसिजरमध्ये होतात. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मला वाटतं आता कोड ऑफ कंडक्ट आहे याच्यावरती न जास्त बोललेलं बरं, पण कोड ऑफ कंडक्ट संपल्यानंतर जे आहे ते त्या ठिकाणी बैठका घेऊन ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आपण मार्गी लावू शकतो. कारण की हे सरकार जे आहे हे वेगवेगळे निर्णय आणि पॉलिसी अमेंडमेंट्स करून जे आहे हे लोकांना काय पाहिजे, संस्थेला काय पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींवरती विचार करणारं हे सरकार आहे. तर नक्की शाळेच्या ज्या ज्या गोष्टी असतील, प्रॉब्लेम्स असतील, ते प्रॉब्लेम्स जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न सरकारचा असेल. बघा, मला वाटतं जसा बॉस असतो, बॉसला मी त्यांना त्यांची चुकी मानत नाही की बाबा त्या त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण जसा बॉस वागतो, जसा बॉस शिकवतो, तसं बिचारा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना करावं लागतं. आणि त्यांनी आता तेच काम धंदे जे आहेत ते त्या ठिकाणी मिमिक्री करण्याचे, प्रत्येक सभेमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी सुरू ठेवलेले आहेत. आणि मला वाटतं ही इलेक्शन झाल्यानंतर तेच काम त्यांच्याकडे जे आहे ते उरणार आहे. आपल्याला इन्फ्रामॅन म्हटलं जातं. अजून कल्याण लोकसभेमध्ये रोज गृहसंकुलं येत आहेत, नवीन नवीन आपल्याकडे जे आहे ते त्या ठिकाणी चॅलेंजेस निर्माण होत आहेत. आज जरी आपण इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप केलेलं आहे, पण भविष्यामध्ये पाण्याची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी या सगळ्या शहरांना मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावणार आहे. त्याच्यासाठी स्वतःचं धरण, त्याच्यावरती जे आहे हे काम माननीय मुख्यमंत्री मोदींनी सुरू केलेलं आहे. MMRDA ते काम जे आहे ते हाती घेतलेलं आहे. आणि पुढच्या 2 वर्षामध्ये आम्हाला पाण्याची व्यवस्था जी आहे, स्वतःचं धरण या सगळ्या मतदारसंघासाठी कसं होईल याच्यासाठी आमचा प्रयत्न त्या ठिकाणी असेल. आणि त्याचबरोबर कम्युटेशनचा वेळ, म्हणजे प्रवासाचा वेळ अजून कसा कमी करता येईल त्याच्यासाठी आमचं काम असेल.